माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा. रत्नागिरीतील निरीक्षण गृह आणि बालगृहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघातर्फे कॅरम, फुटबॉल, बुद्धिबळ, सापशिडी, लगोरी, जुडो, लहान मुलांना नॅपकिन, रंग, टेबल, खुर्च्या, वॉकर आदी साहित्याचं वाटप करण्यात आलं. जिव्हाळा दुरावलेल्या सुमनांचा या कार्यक्रमाअंतर्गत या साहित्याचं वाटप केलं गेलं. जिव्हाळा हा जो कार्यक्रम आहे तो अनाथालयात आश्रमामध्ये राहणारी जी मुलं आहेत, जी शासकीय, निमशासकीय किंवा NGO मार्फत चालवली जातात, त्या संस्थांमध्ये त्या मुलांना जे सर्वसामान्य मुलांना जे काही मिळतं, जो आदर मिळतो, जगात जे वातावरण आहे त्याचा अनुभव, ह्या सगळ्यांपासून ते वंचित राहिलेले असतात. जरी शासनामार्फत किंवा अन्य कोणत्याही मदत करणाऱ्या संस्थांमार्फत त्यांना मदत मिळत असली, तरी त्यांचं जे जीवन आहे ते पूर्णपणे आयसोलेटेड आहे, म्हणजे सर्वसामान्य जगतांपासून फार वेगळं आहे. त्यांना बाहेरच्या जगात काय चाललं आहे, बाहेरच्या जगाचा आस्वाद घेण्याची मुभा नसते. आता सुमन म्हणजे फुलं, आता ही सुमन फुलं म्हणजे आपण त्या मुलांनाच उदाहरण दिलेलं आहे, सुमनांचं म्हणजे मुलांचं. त्यांचं ते दुरावलेले असतात समाजापासून, कुटुंबापासून. मग या मुलांना काही त्यांचा विरंगुळा व्हावा, त्यांना काही मूलभूत सेवा मिळाव्यात, मूलभूत सुविधा मिळाव्यात, ह्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाचा हा एक उपक्रम आहे. त्यामार्फत त्यांना खेळाचं साहित्य वाटण्यात आलं. जिल्ह्यामध्ये जेवढ्या संस्था आहेत त्यांना सगळ्यांना हे साहित्य देण्यात आलंय. ज्या मुलांच्या डोक्यावरून त्यांच्या पालकांचं छत्र हरपलं आहे अशी मुलं या संस्थांमध्ये आणली जातात. या मुलांना अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षणाबाबत सरकारी मदत पुरवली जाते. या संस्थांमार्फत त्यांचं मन परिवर्तन करण्याचं काम देखील करण्यात येतं. या मुलांच्या आनंदात प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश राजेश जोशी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, न्यायाधीश आनंद सामंत, न्यायाधीश विराणी, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचन गोयल, बार असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कदम आदी मान्यवर सहभागी झाले. या संस्थांचं पूर्णपणे कायापलट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये आम्ही शासनाची म्हणजे जिल्हाधिकारी साहेब, त्याच्याशिवाय जे विभाग आहेत शासनाचे वेगवेगळे, CEO आहेत, त्यांच्या कार्यालयांचा सर्वांचा आम्ही उपयोग करून घेणार आहोत. म्हणजे त्यांना आम्ही त्यांच्या मदतीने हे सर्व शक्य होणार आहे, कारण आम्ही सर्व त्यांचे एक प्रकारचे पालकच आहोत आणि ही जबाबदारी आम्हाला विसरून चालणार नाही आहे, आणि ती जबाबदारी घेऊनच आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे. या मुलांमध्ये ऊर्जा असते ती योग्य ठिकाणी वळवण्याचं काम या संस्थांनी करायचं आहे. त्यामुळेच या संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम यंत्रणा तयार होणं आवश्यक आहे असं प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश राजेश जोशी म्हणाले. या मुलांना विविध सोयीसुविधा पुरवण्यात याव्यात यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे एक प्रस्ताव देण्यात आलाय. यावर आचारसंहितेनंतर तातडीनं याची पूर्तता केली जाईल असं जिल्हाधिकारी म्हणाले. रेग्युलर आम्ही व्हिजिट देणं, तिथं तिथल्या स्टाफवर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवणं, तिथं जर काही मुलांमध्ये काही सुधारणा करण्यासारख्या गोष्टी असेल, ज्याला काही वैद्यकीय मदत लागते किंवा त्याच्यामध्ये त्या मदतीच्या आधारे त्याच्यामध्ये एखादी आलेली डिफॉर्मिटी दूर करता येते असा जर विषय असेल, त्याच्याकडे आम्ही मी SP आणि CEO आम्ही तिघं मिळून यासाठी प्रयत्नरत आहोत. आणि रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ज्या गोष्टी केल्या, पुढे जाऊन म्हणजे न्यायालयाच्या कक्षाच्या बाहेर जाऊन त्यांनी हे जे पाऊल उचललं त्याच्याबद्दल जिल्हाधिकारी म्हणून मी त्यांचा आभारी आहे. आज या माध्यमातून आम्ही मुलांशी सुसंवाद साधला, त्यांच्याबरोबर काय त्यांनी काही खेळ खेळले, त्या खेळामधला त्यांचा आनंद पाहून आम्हालासुद्धा आमचे बालपणीचे दिवस आठवले. नक्कीच याच्याबद्दल रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जोशी सर, सामंत साहेब आणि विराणी मॅडम यांना मी धन्यवाद देतो. आणि जे काही प्रपोजल त्यांनी दिले की प्रत्येक निरीक्षणगृह आणि बालगृहाला साधारणतः 4 लाख रुपये, तर मला थोडासा अवधी लागेल, परंतु आपण नक्की DPC माध्यमातून हे पैसे आपण उपलब्ध करून देऊ. आणि याशिवाय जिथं जिथं CSR माध्यमातून काही मदत करायची ते जिल्हाधिकारी म्हणून मी निश्चित करत राहील. आणि या माध्यमातून आपण हे निरीक्षणगृह आणि बालगृह यांचा दर्जा अतिशय चांगला राहावा याच्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत. या मुलांच्या अंगी कलागुण आहेत, त्या कलागुणांचा योग्य वापर करण्यासाठी संस्थांनी 100% देणं आवश्यक आहे. या भिंतीवरील चित्रावरून या मुलांच्या कलागुणांबद्दल तुम्हाला अंदाज येईल. या मुलांना जर योग्य प्रोत्साहन मिळालं तर आयुष्यात नक्कीच ते चांगलं कार्य करू शकतील, त्यांच्यामध्ये ती कुशलता नक्कीच आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचं या निमित्तानं कौतुक करणं आवश्यक आहे,
कारण त्यांच्यामुळेच या मुलांना एक वेगळी प्रेरणा मिळत आहे. मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.